श्रीदुर्गायी नम दिवस पाचवा श्री दुर्गा सप्तशती अध्याय सातवा चंड व मुंड दैत्यांचा वध ऋषी म्हणाले हे राजा शुंभाची आज्ञा होताच मुंडादी देवी आपल्या चतुरंग सेनेसह शस्त्रास्त्रे सुसज्ज करून देवीला पकडण्यासाठी निघाले ते गिरिराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचले त्यांनी सिंहासनावर दृढ बसलेली आणि मंद हास्य करणारी देवी दिसली तेव्हा ते सर्व दैत्य तिला पकडण्यासाठी धावले कोणी धनुष्य बाण सज्ज केले तर कोणी तलवारी उपसून तिच्यावर चाल करू गेले तेव्हा ती अंबिका त्या शत्रूंवर अतिशय संतापली अत्याधिक क्रोधामुळे तिचे मुख काजळाप्रमाणे काळे झाले तिच्या विस्तीर्ण भाल प्रदेशातील भुवया क्रोधाने वक्र झाल्या आणि त्यातून भयंकर मुख असलेली हाती खडग व पाश घेतलेली काली झपाट्याने प्रगट झाली विचित्र असे खडवांग धारण केलेली व्याघ्र चर्म परिधान केलेली आणि नरमुंडाच्या माळेत विभूषित असे ती काली तिच्या अंगावर मांस सुकून गेल्यामुळे अतिशय भयंकर दिसत होती तिचे मुख विशाल होते आणि लळलळणाऱ्या हात तिच्या आत ओढलेल्या डोळ्यात रक्त उतरून ते लालबुंद झाले होते ती आपल्या गर गरजनांनी सर्व दिशा दणाणून टाकीत होती ती खाली मोठमोठ्या असुरांचा निप्पात करीत त्या दैत्यसेनेवर तुटून पडली आणि त्यांना भक्षण करू लागली पार्श्वरक्षक वीर अंकुशधारी माहूत योद्धे व घंटा यांसह अनेक हत्तींना एकाच हाताने उचलून तोंडात टाकत होती याप्रमाणे ती घोडे सारथी व योद्धांसह अनेक रथ तोंडात टाकून त्यांना आपल्या दाढांनी अतिशय भयानक रीतीने सगळत होती ती कोणाचे केस पकडून तर कोणाची मानगुट पकडून कोणा, कोणा दैत्याला पायाखाली चिडून तर कोणाला छातीची धडक देऊन ठार करीत होती असुरांनी फेकलेली शस्त्रे मोठमोठ्याली अस्त्रे तोंडात पकडून रागाच्या भरात त्यांचे दातांनी चूर्ण करत होती अशा प्रकारे काली मातेने दुष्ट आणि बलिष्ठ अशा या असुरांचे सैन्य पार भरडून टाकले तिने काहींना खाऊन टाकले तर काहींना मारून टाकले काही तलवारीने मारले गेले काही खटवांगाच्या तडाख्याने मेले तर काही असूर तिच्या तीक्ष्ण दातांनी घायळ होऊन मेले तेव्हा बलवान असलेले दैत्यसैन्य अल्पावधीतच नष्ट झालेले पाहून संता संतापलेला चंड अत्यंत भयंकर अशा त्या कालीवर एकदम धावून गेला त्याचवेळी महादैत्य मुंडाने बाणांचा वर्षाव करून त्या आणि हजारो चक्रे सोडून त्या भयंकर डोळ्याच्या देवीला पुरते झाकून टाकले पण ती अनेक चक्र त्या देवीच्या मुखात शिरून गडप होऊ लागली ती चक्रे देवी मुखात जात असताना सूर्याची अनेक बिंबे एका काळ्या मेघात मेघाच्या उदरात लुप्त होत आहेत असे भास होते तेव्हा विकराळ तोंडाची भयंकर भयंकर दिसणाऱ्या दातांच्या प्रभेमुळे पाहण्यासाठी कठीण इतकी उज्ज्वल दिसणारी आणि भयंकर गर्जना करणारी ती काली अत्यंत क्रोधाने विकटहास्य करू लागली मग ती देवी हातात मोठे खटक घेऊन आणि हुंकार भकरून चंडावर धावली तिने त्याचे केस पकडून त्याचे मस्तक क्षणाधारता धडा वेगळे केले चंड मारला गेलेला पाहून मुंडही देवीवर धावला तेव्हा तिने संतापाने खडगाचा प्रहार करून त्यालाही धारायशी केले त्यावेळी महापराक्रमी अशा चंडमुंडाचा निपात झालेला पाहून उरलेले दैत्य सैन्य भयाने व्याकुळ होऊन सर्व दिशांना पळून गेले त्यानंतर चंड व मुंडाचे मस्तक घेऊन काली चंडिकेपाशी गेली व प्रचंड हास्य करत म्हणाली हे देवी चंड व मुंड हे महापशूस होते युद्धरूपी यज्ञात त्यांनी त्यांना बळी देऊन मी तुझ्यासाठी उपहार आणले आहेत आता शुंभ व निशुंभ यांना तू स्वत मार ऋषी म्हणाले हे राजा त्यावेळी कालीने मारून आणलेल्या चंडमुंड महादैत्यांना पाहून ती कल्याण करती चंडिका तिला मधुरवाणीत म्हणाली हे देवी ज्या अर्थी तू चंड व मुंड यांना घेऊन येथे आलीस त्या अर्थी तू लोकांमध्ये चामुंडा या नावाने प्रथ्या प्रख्यात होशील याप्रमाणे मार्कंडेय या पुराणातील सावरणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील चंडमुंडम वचा सातवा अध्याय पूर्ण झाला सदानंदीचा उदयोस्त उदयोस्तु उदयोस्त उदयोस्तु, उदयोस्तु, जगदंबा माता की जय